होते. सुप्रिया सुळेंनी म्हटले की एखादं बिल पास करायचं असेल तर विरोधी पक्ष नेत्यांना सत्ताधारी फोन करतात, मात्र या कार्यक्रमासाठी फोन सुद्धा केला नाही. यामध्ये उद्देश जो आहे तो योग्य नाही. खरं म्हणजे असं आहे की राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, अधिवेशनाची सुरुवात सुद्धा वर्षातून सुरुवात करत असतं आणि ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणानं होत असते, महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषण. तो आपला मानबिंदू आहे, सन्मान बिंदू आहे. शपथ देत असताना राष्ट्रपती देतात, असं आहे की चीफ जस्टिसला असेल, माननीय पंतप्रधान पदाला असेल, त्यांचा तो सन्मानच वेगळा आहे. आणि अशा वेळेस एक गोष्ट अशी होती की एक आदिवासी महिला भगिनी ही राष्ट्रपती पदावर होती, तिच्या हस्ते ते जर भवनाचं उद्घाटन, संसद भवनाचं उद्घाटन झालं असतं तर ते फार शोभून दिसणार असतं, जगानं कौतुक केलं असतं. पण नाही, मीच पाहिजे हा ही जी वृत्ती आहे, नाव पाठीवर राहणार ते माझंच असलं पाहिजे, ही जी वृत्ती आहे ती दुर्दैवानं कोणाला आवडणारी नाही. विरोधी पक्ष एकही तिथं नाही, बऱ्याच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याने असं ऐतिहासिक वास्तूचं उद्घाटन होतं. खरं म्हणजे यामध्ये जो सत्तेवर आहे त्याने सर्वांना बरोबर घेऊन आनंदानं साजरं केलं जास्त शोभून दिसलं असतं. महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते करतायत, सगळे विरोधी पक्ष आहे आनंदानं, कारण लोकशाहीमध्ये राज्यघटनेनं पक्ष निर्णय मान्य केले, मतांतर मान्य केले, सत्ताधारी मान्य केलं, विरोधी पक्ष मान्य केलं, आज तुम्ही सत्तेवर उद्या ते येतात सत्तेवर, या गोष्टी आहेत सुद्धा. ही जर लोकशाही आपली चांगली आहे तर त्या पद्धतीनंच हे उद्घाटन होणं आवश्यक होतं. दुर्दैवानं आज तिथे विरोधी पक्ष नसणं, उद्घाटन करणं याला काही शोभा नाही, इतिहासामध्ये नोंद ह्या उद्घाटनाची ठीक होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.